पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांचा 17 एप्रिल 2017 रोजी मिरज पंढरपूर रस्त्यावर खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र भिंगे हा जेलमध्ये असून सांगली पोलिसांनी या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. सांगली पोलिसांनी न्यायालयात कलम 173 नुसार माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या खून प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची मागणी केल्याचं समजत असून 18 मार्च रोजी नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पंढरपूर पोलिसांनी यामधील 22 ते 24 आरोपींना अटकही केली आहे. या खून प्रकरणातील काही आरोपींचा भुईटे यांच्या खून प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय सांगली पोलिसांना आल्याचं त्यांनी नामदेव भुईटे यांच्या खूनाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.